आगामी तलाठी भरती या परीक्षेसाठी उपयुक्त असणारा आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा मराठी शब्दसंग्रह या घटकातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होय। नमस्कार, मी सविता देशपांडे घायाळ विनायक घायाळ स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांवरती बनवण्यात आलेले ऑब्जेक्टिव तसेच डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ पाहून आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या। आज आपण पाहणार आहोत मराठी शब्दसंग्रह या घटकातील विरुद्धार्थी शब्द आणि त्यावर परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांची उजळणी करणार आहोत। तर पहिला शब्द आहे सन्मान, अपमान, सुगंध, दुर्गंध, होकार, नकार, सूर, असूर, सुलभ, दुर्लभ, सुलक्षणी, कुलक्षणी, सुवार्ता, दुर्वार्ता, सुविख्यात, कुविख्यात, सुविचार, कुविचार, रडू, हसू, रागीट, प्रेमळ, आगेकूच, माघार, उघड, गुप्त, उधळ्या, कंजूस, उष्ण, शीतल, उंच, ठेंगू, अंधार, उजेड, शहाणा, खुळा, शंका, खात्री, कोवळा, निबर, गरीब, श्रीमंत, इकडे तिकडे, चूक, बरोबर, उच्च, नीच, ताजे, शिळे, तेज, निस्तेज, ऊन, सावली, एकजूट, फूट, प्रखर, सौम्य, कल्याण, अकल्याण, काळा, गोरा, कायम, तात्पुरते, खात्री, संशय, असली, नकली, सुपीक, नापीक, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, सुयोग, कुयोग, सुमती, दुर्मती, शक्य, अशक्य, सभ्य, असभ्य, संतोष, असंतोष, क्षम्य, अक्षम्य, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, आशीर्वाद, शाप, आकलनीय, अनाकलनीय, आकाश, पाताळ, उपकार, अपकार, लवकर, सावकाश, लाभ, तोटा किंवा हानी, लांब, आखूड, वडिलोपार्जित, स्वकष्टार्जित, वर, वधू, आवडता, नावडता, काळा, पांढरा, साम्य, भेद, इथे, तिथे, ग्रामीण, शहरी, जन्म, मृत्यू, तारक, मारक, आघात, प्रतिघात, उद्योगी, निरुद्योगी, दिवस, रात्र, निर्मळ, मळका, अनुकूल, प्रतिकूल, पाप, पुण्य, प्रारंभ, शेवट, पूर्व, पश्चिम, अमूल्य, मौल्यवान, कृश, स्थूल, प्रसन्न, अप्रसन्न, प्रिय, अप्रिय, विभक्त, अविभक्त, वैध, अवैध, इहलौकिक, पारलौकिक, नशीबवान, कम नशिबी, आकर्षक, अनाकर्षक, साम्य, विरोध, आघाडी, पिछाडी, आळशी, उद्योगी, आसक्ती, विरक्ती, उद्घाटन, समारोप, रोख, उधार, आत, बाहेर, आधी, अंत, आडवा, उभा, आरोहण, अवरोहण, कठीण, मऊ, कच्चा, पक्का, आळस, उत्साह, आज्ञा, विनंती, ग्राहक, विक्रेता, हार, जीत, होकार, नकार, उजवा, डावा, उथळ, खोलगट, वैयक्तिक, सार्वजनिक, अग्रस, अनुज, अतिवृष्टी, अवर्षण, प्रगती, अधोगती, अमाप, अल्पसे, अल्प, बहु, अवजड, हलके, मागचा, पुढचा, गढूळ, स्वच्छ। अशा प्रकारे शब्द आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द आपण पाहिलेले आहेत। आता परीक्षेमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द या घटकावर नेमके कसे प्रश्न विचारले जातात तर ते थोडक्यात पाहूया। प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या विरुद्ध अर्थाच्या शब्द जोड्यामधून चुकीची जोडी ओळखा। सत्य, खोटे, भटके, फिरस्ते, पुरते, अपुरे, धनी, गुलाम आणि योग्य उत्तर आहे भटके म्हणजेच फिरस्ते असतात, त्यामुळे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे। सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सोपा, सुलभ, दुर्गम, सहज आणि विरुद्धार्थी आहे सुगम, दुर्गम। त्यानंतर अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
निरक्षर साक्षर शब्द क्षर आणि योग्य उत्तर आहे क्षर। पुढचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्ध अर्थाची जोडी कोणती ते सांगा। अश्व वाजी हय घोडा अनुज अग्रज वारू तुरंग आणि अनुज आणि अग्रज हे जे आहे हे विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे। अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला पर्याय कोणता। नवीन नवयुगीन प्राचीन नवचीन आणि योग्य उत्तर आहे चीन म्हणजे जुना। पुढचा प्रश्न, अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी शोधा। उपकार मदत उपकार सहाय्य उपकार अपकार उपकार परोपकार। तर उपकार आणि अपकार ही विरुद्धार्थाची जोडी आहे, बाकी सर्व समानार्थाच्या जोड्या आहेत। पुढचा प्रश्न, उदार या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। उदार पादार उदार बिदार उदार चिकटा उदार कंजूष आणि उत्तर आहे उदार आणि कंजूष म्हणजेच पर्याय क्रमांक ड। नीट नेटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। नटलेला असुंदर गचाळ गबाळा आणि नीट नेटका याच्या विरुद्धार्थी आहे गबाळा। पुढचा प्रश्न, जोड्या लावा विरुद्धार्थी शब्द गट अ आणि गट ब मध्ये शब्द दिलेले आहेत। पहिल्यांदा आपण गट अ चे शब्द वाचू। मर्त्य राजमार्ग सनातनी परिहार्य आणि गट ब मध्ये दिले आहेत आडमार्ग पुरोगामी अपरिहार्य अमर आणि सरळ मार्ग। आणि ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच मर्त्य च्या विरुद्धार्थी आहे अमर। त्यानंतर राजमार्ग च्या विरुद्धार्थी आहे आडमार्ग। त्यानंतर सनातनी च्या विरुद्धार्थी आहे पुरोगामी आणि परिहार्य च्या विरुद्धार्थी आहे अपरिहार्य म्हणजेच ल। पुढचा प्रश्न, अभिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। स्वाभिमान दुराभिमान अपमान आत्मभान आणि योग्य उत्तर आहे दुराभिमान। त्यानंतर निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। अर्थहीन अर्थगर्भ अर्थपूर्ण अर्थशून्य आणि निरर्थक च्या विरुद्धार्थी शब्द होतो अर्थपूर्ण। पुढचा प्रश्न, पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। लीडर वर्तमानपत्र नेता अनुयायी आणि पुढारी च्या विरुद्धार्थी शब्द होतो अनुयायी। त्यानंतर उचित या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो। अ व अन अव आणि उत्तर आहे अन पर्याय क्रमांक क म्हणजेच उचित ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अनुचित। पुढचा प्रश्न, ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होतो। अन बे गैर निर ऐच्छिक या शब्दाला अन हा उपसर्ग जोडल्यानंतर अनैच्छिक हा शब्द तयार होतो आणि अनैच्छिक हा ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे। त्यानंतर पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। अल्लड थिल्लर उदात्त तरुण आणि पोक्तच्या विरुद्धार्थी आहे अल्लड। पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द करा। सुज्ञ तज्ज्ञ अज्ञान अज्ञ मर्मज्ञ आणि सुज्ञ या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे अज्ञ। पुढचा प्रश्न, सकर्मक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। अकर्मी अकर्मक अनकर्मक अवकर्मक आणि सकर्मक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अकर्मक। वेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। निर्वेद अवेद निषेध अववेद आणि वेद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्वेद। पुढचा प्रश्न, योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा। अवसर अ अवसर अवसर न अवसर अवसर बे अवसर अवसर अनवसर आणि योग्य उत्तर आहे अवसर अनवसर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता। आगंतुक आमंत्रित आगंतुक पाहुणा आगंतुक अनाहूत आगंतुक अचानक आणि आगंतुकच्या विरुद्धार्थी होतं आमंत्रित। आगंतुक म्हणजे अचानक आलेला व्यक्ती त्याला आपण आगंतुक म्हणतो आणि आमंत्रित म्हणजे आपण ज्याला बोलावणं देऊन किंवा आमंत्रण देऊन बोलावलं आहे अशा व्यक्तीला आमंत्रित असे म्हणतात। त्यानंतर विधुर या शब्दाचे वेगवेगळे
विरुद्धार्थी खालीलपैकी कोणकोणत्या पर्यायातून स्पष्ट होतील? पत्नी मृत्यू पावली असा, पती मृत्यू पावला अशी, पत्नी हयात असलेला, पती हयात असलेला, आणि याचा पर्याय आहेत फक्त एक व दोन बरोबर, फक्त एक व चार बरोबर, फक्त दोन व तीन बरोबर, फक्त तीन व चार बरोबर, आणि याचं योग्य उत्तर आहे दोन व तीन बरोबर। प्रश्न, श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? निश्वास, श्वासोच्छवास, विश्वास, अविश्वास, आणि श्वासचा विरुद्धार्थी होतो निश्वास। स्वामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अस्वामी, गोसावी, दास, ऋषी, आणि दास। पुढचा प्रश्न, बोथट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द करा। तीक्ष्ण, रटाळ, खराब, सुलभ, आणि बोथट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तीक्ष्ण। त्यानंतर अध्यापन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? शिक्षण, ज्ञानार्पण, अध्ययन, विज्ञापन, आणि योग्य उत्तर आहे अध्ययन। दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। ग्राह्य, अस्वीकारह, अस्वीकृत, त्याज्य, अवग्राह्य। तर ग्राह्यच्या विरुद्धार्थी आहे त्याज्य। विरुद्ध शब्दार्थ नसलेली जोडी ओळखा। उदय, अस्त, कठोर, मृदू, पोपट, राघू, आदि, अंत। आणि पोपट आणि राघू हे समानार्थी शब्द आहेत, त्यामुळे आणि बाकीचे सर्व विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत। खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेली जोडी विसंगत आहे? उद्योगी, आळशी, आवक, जावक, खंडन, मंडन, काळजी, चिंता। आणि इथे काळजी आणि चिंता हे समानार्थी शब्द आहेत, बाकी सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत। बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सुरेख, सुरेल, सूर, असूर। आणि बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुरेल। अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा। कल्याण, कल्याणी, उचित, अनुचित, उन्नत, श्रीमंत, आरंभ, सुरुवात। आणि योग्य उत्तर आहे उचित, अनुचित, म्हणजेच पर्याय क्रमांक प। विरुद्धार्थी शब्द करा। सामुदायिक, धंदेवाईक, वैयक्तिक, पायिक, सामायिक। आणि सामुदायिकचे विरुद्धार्थी होतं वैयक्तिक। कृष्ण या शब्दास विरुद्धार्थी शब्द कोणता? धवल, काळा, राधा, कंस। आणि योग्य उत्तर आहे कृष्ण म्हणजे काळा रंगाचा आणि धवल म्हणजे पांढऱ्या रंगाचा। त्यानंतर पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द ओळखा। ऐलतीर पर्याय आहेत नदीकाठ, अतितीर, पैलतीर, तिरिमिरी। आणि योग्य उत्तर आहे पैलतीर। पुढचा प्रश्न, कवी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा। कवयित्री, कवयित्री। आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब, म्हणजेच कवयित्री य ला पहिली वेलांटी असलेला। निर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय ओळखा। गुण, दोष, अवगुण, सगुण। आणि निर्गुणचा विरुद्धार्थी शब्द आहे सगुण। पुढचा प्रश्न, एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी अ या उपसर्गाचा उपयोग करून खालीलपैकी कोणती जोडी तयार झालेली आहे ते ओळखा। विचार, अविचार, फिकट, अफिकट, भरती, अभरती, खंडन, अखंडन। आणि विचार, अविचार हे योग्य उत्तर आहे। अशा प्रकारे आज आपण मराठी शब्दसंग्रह या घटकातील विरुद्धार्थी शब्द आणि त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उजळणी केलेली आहे। धन्यवाद।